हे अच्छा, खरं हो पंड्यांनी तो तुमच्या समोर कधी सादरच केला नाही? अत्यंत हुशार माणूस, चाणाक्ष माणूस. परमवीर सिंग जे आले होते, त्यांनी तुम्ही त्यांना हे केलं, त्यांच्या आरोपांच्या बद्दल त्यांनी कधीच कोणतंही हे तुमच्या समोर सादर केलं नाही. त्यांनी परमवीर सिंगांनी आरोपच्या पृष्ठावर तर काही सादर केलं नाही. आणि दुसरं, बिमल अगरवालचं नाव आलं तुमच्या याच्यामध्ये. बिमल अगरवालला एक प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय असं दाखवून तुमच्या समोर डिपॉझ करण्याचा प्रयत्न झाला. बिमल अगरवाल नावाच्या व्यक्तीने एक अर्ज दिला होता की मला हस्तक्षेप करू द्या या प्रोसिडिंगमध्ये. आणि अजून एक व्यक्ती होते, ठाण्याकडचेच होते, तर असे दोन लोकांचे अर्ज होते. पण त्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले होते ते माझ्या चौकशीच्या कक्षेच्या बाहेरचे होते. आणि मला चौकशीचा अधिकार क्षेत्र वाढवायचा नव्हता, त्यामुळे मी त्यांचे ते अर्ज दोन्ही निकाली काढले, फेटाळले, रद्द केले. पण ते काउंटर करण्याचा प्रयत्न हो नाही, ते परमवीर सिंगांच्या विरुद्ध जात होते जास्त, की असं केलं ठाण्यात असताना तसं केलं. पण ते मला त्याशी काही कारण नव्हतं. पण तुम्ही म्हणताय की सचिन वाजेकडे बरेच काही होते. हो, तर तुम्हाला त्याने सांगितले असतील, कारण एवढं कॉन्फिडेन्शियल एव्हिडन्स आहे. ते डायसच्या समोर उभं राहायचे, साक्षी पुराव्याला उशीर लागला की उभं राहायचे ते. पण तुम्हाला ट्रॅक करत असेल ना सर, की हा व्यक्ती आता हा हे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा यांच्याकडे जाणार आहे, किंवा हा व्यक्ती इथं दाखवण्याचा म्हणजे यांच्याकडे जाणार आहे, आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळल्यात का? आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं असतं. आयोगाला सत्यता पाहायची असते आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा असतो. कोण गुन्हेगार आहे, कोणी गुन्हा केलेला आहे, कुणाला शिक्षा व्हावी, हे सांगण्याचा कार्यक्रम आयोगाचा नाही. मुळात आम्ही फक्त इन्क्वायरी करायचं आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा की करेक्टिव्ह मेजर, सुधारणा काय करायच्या पुढं. त्या दृष्टीने ह्या आयोगाची नेमणूक झाली होती आणि त्या माझ्या अहवालामध्ये ह्या बाबी मांडलेल्या आहेत. सत्यतेचा विषय तुम्ही काढलात. एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हीच म्हणताय की या गोष्टी आणल्या असतं तर काहीतरी झालं असतं. खंत आहे की 1.5 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या आयोगामध्ये काम केलं, तुमच्या टीमनं काम केलं, पण हे सगळे आपला एकमेकांना वाचवण्यासाठी काहीच समोर आणलं नाही, सत्य तुम्ही आणू शकला नाही. तुम्हाला दिसून येत आहे, पण तुम्हाला खंत आहे, पत्रकार आहात तुम्ही, इंटरव्ह्यू अनेक लोकांचे घेतलेले, तुम्हाला दिसून येत आहे. पण तुम्हाला खंत आहे की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो की ज्या गोष्टी घडल्या, मी खंत व्यक्त करून काय होणार? ज्यांना साक्षी पुरावे द्यायचे ते जर मागे सरकत असतील तर मी त्यांना गळा धरून आणू शकत नाही. शपथपत्र दिल्यानंतरही शपथपत्राच्या विपरीत वागायचं असेल तर आपण काही करू शकत नाही, अशा गोष्टी घडतात. पण ह्याचं ओव्हरऑल एक्सपिरियन्सचं वर्णन कसं कराल तुम्ही, की हे बदलते चेहरे पाहत गेलात तुम्ही एकमेकांना वाचवण्याचा, जे आरोप एकमेकांवर करतो एकमेकांना वाचवतायत? मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा असतात तेवढं सांगता येईल. आणि राजकीय उलथापालथीत काय साठमारी कोण कराल काही सांगता येत नाही. कुणाच्या खांद्यावर हात ठेवून बंदूक चालवणार हे कळणार नाही तुम्हाला, असा ते व्यवहार आहे. आणि कोण निशाणा असेल ते कोण नाही, कधी आज मित्र उद्या शत्रू, उद्या शत्रू परत आज मित्र, काही होऊ शकतं. आणि म्हणूनच आयोगाकडनं जे अपेक्षित होऊ शकलं नाही, जे काही आलं माझ्या पुढे ते मी माझ्या अहवालात मांडून दिलं, जे काही साक्षी पुरावा आला तेवढं. तुम्ही सांगाल आता आमच्या माध्यमातून सरकारला की करा, ते लोकांना कळू द्या म्हणून काय आमच्या आयोग. हे शासनाने निर्णय घ्यायचा आहे, शासनाने त्यांच्या सवडीप्रमाणे अहवाल कधी प्रसिद्ध, माझं जबाबदारी नाही, माझं मॅन्डेटही नसतं की तुम्ही माझा रिपोर्ट सार्वजनिक करा. हे शासनाच्या मर्जीनुरूप आहे, कारण त्याच्यातल्या बाबी प्रक्षोभक असतील, शासनास योग्य वाटत नसतील, त्यांची मर्जी, आपण काय करणार, असं होऊ शकतं. कुणा कुठलीही शासन व्यवस्था असो, अशा काही गोष्टी माझ्या अहवालात असतील की ते कुठल्याही शासन व्यवस्थेच्या पचनी पडणार नाहीत. असं पोलीस रिफॉर्मचा उल्लेख तुम्ही करता? नाही, मी काय मी बोलणार नाही, पण त्या कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणार नव्हते. म्हणजे ते एकदम विस्फोटक स्फोटक असा स्फोटक कमिशनच्या तुमच्या फायंडिंग मध्ये आहे. आणि मी काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचं सूचित केलेलं आणि म्हणून काय बाहेर येत नाही. आता ते काय आपण सांगू शकत नाही. कुठल्याही शासन व्यवस्थेला मी दोष देणार नाही, कारण अगोदरचं शासन होतं, नंतर बदललं, नंतर दुसरं आलं, कोणी काही केलं नाही, आपण काही सांगू शकणार. यात राजकारणी आणि पोलीस खात्याचा एक चेहराही तुम्ही परत पाहिला, सांगड त्याचं वर्णन कसं कराल? सांगड आहे, सांगड आहे, एकमेकांना वापर, स्वतःच्या स्वार्थापोटी काही करू शकतात दोन्ही. मी म्हणजे सार्वजनिक रीतीने अशा गोष्टी बोलू नये, पण आहे. पण सर तुम्हाला वाटतं तुम्ही कमिशनने जर काम केलं, आता हे सीबीआय 4-5 कोटीचं काही प्रकरण आणतंय,
हे एव्हिडन्स तुमच्याकडे आलं असेल अनिल देशमुखांकडे? प्रथम माहिती अहवाल ज्याला एफ आय आर म्हणतो तो आला होता, त्याच्याबाबत बऱ्याचशा उल्लेखही केला आणि वाजेजींनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला जास्त उहापोह केला नाही कारण ती वेगळी चौकशी होणार आहे, प्रकरण वेगळं आहे, ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यात काहीही होऊ शकतं, त्यामुळे मी त्याच्यावर कुठेही माझा लेख मत काहीच दिलं नाही. पण ज्या सचिन मोरेंनी तिथं पुरावे इथं का नाही दिले? आता ते मालक स्वतःचे स्वतः आहेत, काही गोष्टी अदृश्य हात असतात. पण तरीही तुम्ही आम्हाला वेळ दिलात कारण तुम्हाला जे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडले त्यालाच उत्तर देण्यासाठी. ठाकूरजी, एक निश्चित मी माझ्या अहवालातील काहीच गोष्ट सांगितली, बारकावे सांगितले आणि खूप प्रयत्न केला, तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला ऍज अ सीझन सीझन नाही, जे काही माझं जबाबदारी आहे त्याप्रमाणे मी नाही. पण तुम्ही बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला, ज्याचा एक थोडासा क्लिअर पिक्चर महाराष्ट्र जनतेला मिळावं हाच आमचा हेतू होता. राजकारण राजकारण करत राजकारण राजकारण करत असतील राहतील, पण आम्हाला याचं सत्य काय?